दीर्घकाळ ज्ञानदानाचं कार्य करणारे नानासाहेब दातीन यांनी शैक्षणिक क्षेत्रातल्या सहकारी संस्थांच्या कामकाज चांगल्या पद्धतीने चालून आदर्श निर्माण केलेला आहे. निष्काम सेवा आणि योग्य नियोजन या तत्वावर सहकारी संस्थांना चालवता येतात याचं उदाहरण तुम्ही घालून दिलेलं आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी राज्यातली ओळखली जाते शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज देत असतो, परंतु बाकीच्या ठिकाणच व्याजामधनं बँकेचा जो नफा येतो त्या नफ्यातनं मी ते व्याजाचा भार उचलण्याचं काम करतो. पण इथं तर नवीनच आहे, 60% डिपॉझिट पण ठेवायचं ठेव आणि 60% कर्ज घ्यायचं. हे कसं काय जमलंय काय झालंय ते जरा शोधावं लागेल. म्हणजे नाही विचार करणं, मी पण सहकार खाता आमच्या दिलीपसे पाटलांच्याकडे, परंतु कधीतरी नानासाहेब जरूर तुम्ही दीपक आमच्या दिलीप बनकर किंवा कुणाबरोबर या, मी थोडासा वेळ देईन, मी समजून घेईन. काल आज मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, 6 लाख कोटीचं बजेट माझ्या हातात आहे. त्यावेळेस मलाही कळलं पाहिजे की बाबा जेवढे ठेव ठेवलेले तेवढ्याच त्याच 1%च्या व्याजामध्ये आपल्याला कर्ज मिळतं. असं असेल तर मी उद्यापासून बाकीच्या बँकांचं कर्ज घ्यायचं बंद करतो, तुमच्याच पतसंस्थेचं कर्ज घेतो. आम्हाला फार कर्ज लागत असतं म्हणजे सरकारला, कारण डेव्हलपमेंटची कामं कर्ज काढल्याशिवाय त्याला काही लिमिट असतात, त्या लिमिटचा आधार घेऊन आम्ही काम करत असतो. पण खरोखरीच नानासाहेब माझं तुमचं मी मनापासून अभिनंदन करते. मी अनेकदा नाशिकमध्ये आलोय, पण कधी कुठे सांगितलं नाही की नाशिकमध्ये असंही एक व्यक्तिमत्व आहे किंवा असाही कलाकार आहे की तो असं काम करतो. म्हणजे नाशिक जिल्हा बँकेपर्यंत आम्ही ऐकून होतो, पण हे वेगळंच ऐकायला मिळालं. कारण तुम्ही तुमचा एखादा सल्ला नाशिक जिल्हा बँकेच्या डायरेक्टर लोकांना पण दिला असता तर बरं झालं असतं, आमच्या शेतकऱ्यांचं भलं तरी झालं असतं. बरं होतं काय, ते सगळेजण आमच्या सर्व राजकीय पक्षाशी संबंधित असतात, त्याच्यामुळं ह्यांनाही वाटतं की ही सगळी पुढाऱ्याची ही सगळी पिल्लावळ अशीच आहे का काय गोष्ट. आम्ही तसे नाही, ते तुम्ही मनातनं काढा. त्याच्यामध्ये आम्ही फार कठोर निर्णय घेतो. आमच्या संस्था आज माझा तर इकडचा साखर कारखाने गेल्या वर्षी ऊसाला 3700 रुपये भाव दिलेला आहे, 3350 रुपये टनाला भाव दिलेले. अशा पद्धतीने आम्ही संस्था चालवत असतो. शेवटी ती संस्था कोण चालवतं त्यालाही महत्व आहे, त्याला पारदर्शकता असली पाहिजे जसं नानासाहेब चालवतात. नानासाहेब तुमचं अभिनंदन. एमएसएन जीव माझे वडील, मी 17 वर्षाचा असताना वारले, त्याच्यामुळे मला कॉलेजचं जीवन संपल्यावर शेती करायला लागली. माझी पोल्ट्री डेअरी ऊस आणि हॉर्टिकल्चर अशी ती शेती, परंतु तेव्हाही मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे आकर्षित झालेलो होतो. मी पण तिथं काम करत होतो. नंतर मग मी राजकीय जीवनामध्ये आलो आणि पक्षाने मला खासदारकीचं तिकीट दिलं आणि नंतर वेगवेगळ्या माझा संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी तुमच्या समोर आहे. आज शेतकऱ्यांच्या विकासासाठी ध्यास घेऊन तुम्ही जो जीवनभर संघर्ष केलेला आहे आणि आज देखील त्याच आस्थेने तुम्ही ते सगळं करण्याचा प्रयत्न करताय. ऊस कांदा या पिकाच्या सह शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. कृषी निर्यात मूल्य ओळखून केंद्र आणि राज्य शासनानं कृषी धोरण आखावं यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी सतत ते प्रयत्नशील राहिले आणि त्यांना आज पुरस्कार देण्यात येतोय. मी त्यांना हेही सांगेन, तुम्हालाही सांगेन, भाषा पटेल पूर्वी आमच्या बरोबर होता, नंतर ते भाजपामध्ये गेले. मी बऱ्याचदा काम करत असतानाच ह्याच्यामध्ये तो कुठल्या पक्षाचा असं बघत नाही, तर त्याच्यामध्ये ते काम करण्याची क्षमता आहे का ते बघतो. आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस माझ्याकडे फाईल धनंजय मुंडेंनी आणली की दादा इथं कुणाला आपल्याला करायचंय, त्याच्यामध्ये का कोण व्यक्ती निवडू, तर मी नावं आठवत असताना माझ्या पुढं पाशा पटेलांचं नाव आलं. मी तिथं पाशा पटेलांचं नाव लिहिलं, धनंजयाला सही करायला लावली, ऑर्डर काढायला लावली. शेवटी प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते, प्रत्येक जण वेगवेगळा विचार करत असतो,
ते संविधानाने तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे त्या खोलात मी जात नाही, कारण हे राजकीय व्यासपीठ नाही. जरूर राजकीय व्यासपीठामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे तुमच्या समोर मांडली. मी काही लेचा पेचा नाहीये, जी वस्तुस्थिती आहे तो बोलणार आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमागं तुमची पाठ फिरल्यावर दुसरं बोलायचं, तशा प्रकारची मी व्यक्ती नाहीये हे पण आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या 30-35 वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की बाबा ह्या लोकांना पण आता कुठंतरी संधी दिली पाहिजे आणि 80-85 वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे, सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती. त्याच्यामुळं मी अधिक त्याच्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही. हिंदी भाषेतील आमचे अभिनेते गौरव चोपडा यांनी शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ समर्थपणे पुढे घेऊन जाणाऱ्या डॉक्टर शेफाली भुजबळ यांचंही मी अभिनंदन करतो. एका राजकीय कुटुंबामध्ये एखादी नवी जनरेशन पुढे आल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीकडे वेगळा असतो, कारण त्यांना असं वाटतं हा मोठ्यांची सून आहे, त्यांना काय कमी आहे. पण त्यांनाही स्वतःचं कर्तृत्व दाखवावं लागतं. अनेकांच्या घरात अनेक मुलं मुली जन्माला येतात, सुना येतात, जावई येतात, सगळेच काही कर्तृत्व नसतात असं काही समजण्याचं कारण नाही. आणि कुणाच्या आणि कुणाच्या अंगामध्ये काही ना काही एक गुण असल्याशिवाय लोक पण त्या गोष्टीचं कौतुक करत नाही किंवा ते एक्सेप्ट करत नाही. आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नासह विविध सामाजिक समस्यांवर त्यांचं जे काम चाललेलं आहे, भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी गावांमध्ये शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरणाचं काम केलेलं आहे. मला कधी कधी खूप वाईट वाटतं. आता आज भुजबळ साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष, आज मी आणि ते दोघं मिळून पुरस्कार देत होते. सुनबाईला पुरस्कार देताना त्यांनी स्वतः पुरस्कार दिला असता तर सुनेलाही चांगलं वाटलं असतं, आम्हालाही बघायला चांगलं वाटलं असतं. तिथेही स्वतः मागून सुरेश राव तुम्ही द्या, तुम्ही द्या, अरे तुम्ही दिलं म्हणून कुठं होतं. आपल्या सुनेचं कौतुक आपण नाही करायचं तर कोणी करायचं. पण ठीक आहे, त्यांच्या मनात काय असेल ते मी नंतर मला बरोबर जाणार आहे तेव्हा विचारेन. मित्रांनो, जीवनातील अनेक संकट अनेकांवर येतात, कधी कुणावर कधी कुठला प्रसंग येईल काही रिलायन्सची शो आणि बॉलिवूड चित्रपटाचे हिंदी डबिंग अशा विविध माध्यमातून कला क्षेत्राची उपासना केलेली आहे. त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आपण बघतोय, त्यांचंही मी अभिनंदन करेन. खरं तर आपल्याला पण आपण थकलेलो असतो काम करून, आणि अशा प्रकारच्या कलाकारांची कला बघितल्यानंतर, तो चित्रपट बघितल्यानंतर त्याच्यामधलं एक त्यांचं जे काही गुण असतात ते बघितल्यानंतर आपल्यालाही समाधान वाटतं. एक तरुण सहकारी म्हणून आज गौरव चोपडा पुढे येत आहेत आणि त्यांचाही मी खूप अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना निश्चितपणे यश दैदिप्यमान अशा प्रकारचं मिळेल अशा प्रकारची खात्री बाळगतो. त्यांना शुभेच्छा देतो. तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेतील अभिनेते सौभाग्यवती अक्षय आणि हार्दिक यांना विशेष पुरस्काराने आज आपण सन्मानित केलेलं आहे, कारण त्यांनी साकारलेल्या भूमिकेनं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आपण सगळेजण बघतोय. त्यांचंही मी अभिनंदन करतो. परंतु त्यांनी दोघंही मालिकेत आले त्यावेळेस बॅचलर होते, परंतु मालिकेत इतके गुंतून गेले, इतके गुंतून गेले की आता सोडायचंच नाही जीवनभर ठरवलं. आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं लग्न उरकलं. तुमचं वैवाहिक जीवन पण सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या तमाम नाशिककरांच्याकडनं, महाराष्ट्राच्या जनतेच्याकडनं मी शुभेच्छा देईन. खूप चांगलं असंच उत्तमातलं उत्तम काम तुम्ही करा आणि एक उत्तम कलाकार म्हणून उद्याच्या काळामध्ये तुमची ओळख सातत्याने पुढं पण लोकांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीनं तुम्हाला यश मिळावं अशी मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मार्गदर्शनाखाली हे व्यासपीठ आणि मंच अशा प्रकारचं आवश्यक आहे आणि खूप चांगली चांगली नावं तुम्ही सगळ्यांनी निवडलेली आहेत. मी फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे.
लवकरच मला तुम्हाला एक सांगायचं आहे, उद्याच्या 12 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या साठी नाशिकची निवड संपूर्ण देशामध्ये केली गेलेली आहे आणि या महोत्सवाचं उद्घाटन करण्याकरता ते स्वतः 12 तारखेला येत आहेत। ही नाशिककरांच्या सह राज्यातल्या सर्वांच्यासाठीच अभिमानाची बाब आहे, कारण त्या दिवशी स्वामी विवेकानंदांचं जयंतीचा दिवस आहे आणि या निमित्तानं राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी महाराष्ट्राला संधी मिळाली। कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही अनेक जण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला, त्याच्याबद्दल केंद्रीय पण मंत्री त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते। मला विश्वास आहे नाशिककर अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यावेळेस होतात त्यावेळेस उत्स्फूर्तपणे अशा कामाचं स्वागत करत असतात आणि ते या कार्यक्रमाचं तसंच स्वागत करतील। महोत्सवाच्या आयोजनात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही याबद्दल राज्य सरकार पण बारकाईनं नजर ठेवून आहे। त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी पण नेमली गेलेली आहे आणि ती कमिटी पण इथे येऊन इथल्या खासदारांना इथल्या सगळ्या आमदारांना त्याच्यामध्ये विश्वासात घेऊन सगळ्या इथल्या जनतेला विश्वासात घेऊन त्याची आखणी करणार आहे। राज्यभरातील युवकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे। आपल्या संस्कृतीचं लोककलेचं आपल्या युवकांच्या मधल्या टॅलेंटचं प्रदर्शन आणि होम ग्राउंडवर करण्याची सुसंधी म्हणून या उत्सवाकडे पाहिलं पाहिजे। एकूण 28 राज्य देशातली आणि 8 केंद्रशासित अशा प्रकारे 36 राज्य आणि केंद्रशासित मधनं मुलं मुली येणार आहे, 8,000 मुलं मुली येणार आहे आणि साधारण आमचा अंदाज आहे या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्रातले आजूबाजूच्या भागातले वगैरे मिळून साधारण 1.5 लाख ते 1 लाखापर्यंत त्याच्यात मुलं मुली आणि जनता येईल आणि त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या संस्कृतीचं दर्शन आणि स्वतः राज्य देशाचे प्रमुख यांचं मार्गदर्शन हे आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या करता ऐकायला मिळणार आहे। राज्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही भुजबळसाहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आम्ही अनेक माणिकराव असतील, दिलीपराव असतील, सरोज असेल किंवा नरहरी असेल, अनेक सहकारी मित्रांनी, नितीन असेल, आम्ही तो निर्णय घेतला। राज्यात पायाभूत सुविधा निर्माण प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यातून आमच्या बैठका पण झालेल्या आहेत, कारण ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पाया ही बँक आहे। काही कारणानं आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या या बँकेला त्यातून बाहेर काढण्याच्या करता शर्तीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि 27 सप्टेंबरलाच आम्ही त्याच्याबद्दल बैठक घेतली, नागपूरला पुन्हा बैठक घेतली। कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेला अडचणीतनं बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, परंतु त्याच्यात आम्ही यशस्वी झालो तर हात जोडून विनंती आहे, परत जे चुकीचं वागणारी लोक आहेत त्यांना काही बँकेत पाठवू नका, तेवढं तरी करा, नाहीतर पुन्हा आम्ही ते सगळं निस्तरायचो, दुरुस्त करायचो, सरकार निधी देणार, नाबार्डची मदत घेणार, अर्थ विभाग सहकार्य करणार आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या काही दिवसांनी बघितलं बदली बंद असलं काही करू नका। ते तर तुमच्या हातात आहे कुठलं बटन दाबायचं आणि काय करायचं, तेवढं मात्र तुम्ही करा। याच्यामध्ये नाशिकला 24 ऑक्टोबरला पण बोधिवृक्षाच्या करता मला भुजबळ साहेबांनी बोलवलं होतं, परंतु काही कारणाने मला त्याला येता आलं नाही आणि राज्य सरकारतर्फे 18 कोटी रुपयाचा निधी त्याला देण्यात आलेला आहे। अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय, सगळे सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु एकंदरीतच नाशिक आणि नगर या सगळ्या सर्किटचा विकास केल्यास या भागातल्या उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळेल अशा प्रकारची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। स्थानिकांना त्याच्यातनं रोजगाराची संधी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं नाशिककरांचं आमच्यावर प्रेम आहेच, त्याचा आम्हाला कायम पाठिंबा मिळतोय आणि नाशिककरांच्या अशा आकांक्षेचं निश्चित पूर्तता करण्याच्या करता आम्ही रात्रीचा दिवस त्या ठिकाणी करू आणि राज्याच्याही भल्याचे निर्णय घेऊ, नाशिकच्याही भल्याचे निर्णय घेऊ याबद्दलची ग्वाही आजच्या या सुविचार गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या नाशिककरांना देतो। पुन्हा आजचे सगळे सुरेश वाडकर सहित सगळेजण यांचाही मी पुन्हा मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीला
मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं आकाश तू पुढं चाललेला आहे तसंच तुझे पुढं वाटचाल चालू दे. कुठंही अडखळू नको, कुठंही त्या ठिकाणी कमी पडू नको. काही अडचण आली तर केव्हाही सांग, तुलाही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू. एक मात्र झालं, आजपर्यंत जसं शाळेत जायला सुरुवात केली तेव्हापासून आत्तापर्यंत एवढ्या उठाबशा कधीच कुणी काढायला सांगितलं नाही, कधीच कुणी नाही. तेव्हा तरी शिक्षकाचं ऐकावं लागायचं, परंतु नंतर राजकारणात आल्यावर तसा माझा दारार आहे, मला तडकतात लोक. पण आज आकाशनी जे माझा इच्छा पुरवला आहे, उठा पाशा पाशा उठा, काय केलंय. मी आपला गप्प बसलो, तुझी सुरुवात आहे, पण पुढच्या वेळेस ह्याच्यात बदल झाला पाहिजे. एकदाच काय ते सत्कार करून घेईन, एकदाच काय टीव्हीवर सगळं दाखव, त्याच्यामुळं सारखं सारखं उठा पाशा करायचं नाही. अरे वयस्कर माणसांची काळजी घेतली पाहिजे. तू विचार कसा करत नाही, बापू इत आहेत, भुजबळ साहेब इत आहेत, सगळे लोक आहेत, आणि आम्हाला तू उठ्या बशा काढायला होतो. आमचं ठीक आहे रे, पण बाकीच्यांचं काय? मी त्याचा विचार करतो, मी ती काळजी घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. योजना पोचवण्यासाठी आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक शहराचा आणि प्रत्येक खेड्याचा विकास करतानाच नागरिकांच्या आनंदाचा इंडेक्स हा उंचवला पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न आमचे चाललेले. अजून बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना आनंदाचा इंडेक्स म्हणजे काय हे माहिती नाही आहे, परंतु जागतिक पातळीवर त्याची चर्चा होत असते. नाशिक शहर जिल्ह्यात किंवा जिल्ह्याचा सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा या नाशिकला लाभलेला आहे आणि या वारशाचं जतन संवर्धन करण्याचं काम आपल्याला सर्वांना मिळून करायचंय. नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुशोभित, सुसंस्कृत आणि सुरक्षित शहर म्हणून नावारूपाला आणायचंय. ते नावारूपाला येत आहे, परंतु अजून त्याला आपल्याला जास्त गती कशी देता येईल, कारण आज दिल्ली एकदम प्रदूषण तिथं जास्त झालेलं आहे, मुंबईत झालेलं आहे, पुण्यात झालेलं आहे. मुंबईत तर आम्ही आता सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मधून निघणाऱ्या पाण्याने रस्ते धुतोय, का तर डस्ट खाली बसावी आणि त्याचे धुळीचे कण खाली बसल्यावर त्याच्यामध्ये वातावरण तिथलं चांगलं राहावं याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. परंतु नाशिकची परिस्थिती एकदम वेगळी आहे. 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असलेलं कळवण तालुक्यातील आई सप्तशृंगी गडाचं 81.86 कोटी रुपयाचा विकास आराखडा मध्ये नितीन पवार आणि सगळ्यांनी मागणी केल्यानंतर आम्ही मंजूर केलेला आहे. आजच मी दर 15 दिवसाला महाराष्ट्रातले महत्वाच्या प्रश्नांच्या करता आढावा घेत असतो आणि कुठला प्रश्न कुठं अडकलाय, काय अडचण आहे. अर्थ विभागाची असेल तर तिथल्या तिथंच मी निर्णय घेऊ शकतो, कारण ते डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. आणि इतर कुठं अडकलेला असेल तर ताबडतोब त्याचे निपटारा करण्याचा प्रयत्न करतोय. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मार्गी लावण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि मेट्रो कायद्यानुसार हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढं आम्ही त्याला जवळपास मान्यता पण दिलेली आहे. नाशिक मुंबई महामार्गाचं काम गतीनं व्हावं. मध्ये मला खूप जणांनी परवा दिलीप पण आला होता, खूप जणांनी नागपूरच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. सगळे म्हणले इथून आम्ही इगतपुरीपर्यंत फास्ट जातो आणि तिथून मात्र पुढं जायला एवढा वेळ लागतो की नकोच वाटतं. अलीकडे तर भुजबळ साहेब तर वंदे भारतच 4 वाजताची पकडताय, का तर रस्ता खराब झालेला आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळ आहे, नॅशनल हायवे, PWD आहे, असे 3-4 जण त्याच्यात असल्यामुळं त्या सगळ्यांची बैठक आम्ही परवा घेतलेली होती आणि त्याच्यातून ही वाहतुकीची कोंडीतून कशी सुटका करता येईल त्याच्यामध्ये त्या सगळ्यांना कामाला लावणं आणि पुढच्या उपाययोजना करणं याही सूचना दिलेल्या आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील तिचं लायसन